नमस्कार, मी सृष्टी गीते. स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. समाजाद्वारे या व्हिडिओची दखलही घेतली जाते. मात्र समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने या व्हायरल व्हिडिओची दखल घेणं आणि त्यांना योग्य ते बक्षीस देणं, हो, हे कार्य केलंय आनंद महिंद्रा यांनी. नात्यांनी व्यावसायिक असलेले आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असतात. नवा शोध आणि जुगाड करणाऱ्या खेड्यापाड्यातील सर्वसामान्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलंय ते म्हणजे आनंद महिंद्रा यांनी. कोणाला त्यांनी नवी कार दिली आहे, तर कोणाला नवीन रिक्षा बनवून दिली आहे. इतकंच काय तर त्यांनी अनेक जणांना जे काही वचन दिलंय त्यांची वचनपूर्तीही केली आहे. आनंद महिंद्रा यांनी नुकतंच तामिळनाडू येथील इडली अम्मा नावाच्या आजीला एक खास गिफ्ट दिले. या महागाईच्या काळात केवळ 1 रुपयात इडली विकणाऱ्या इडली अम्माला आनंद महिंद्रा यांनी चक्क घर दिले. याबद्दल आनंद महिंद्रा यांनी एका ट्विटमध्ये म्हटलंय की ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना आनंद वाटण्यासाठी समर्पित केलं, अशा व्यक्तीला छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही. गेल्या 37 वर्षांपासून इडली अम्मा स्थलांतरित आणि गरजूंना फक्त 1 रुपयात इडली देतात. या इडली अम्माच्या कामाची दखल महिंद्रा यांनी घेतली. काही दिवसांपूर्वीच सांगलीमधील देवराष्ट्री परिसरातील दत्तात्रय लोहार यांनी मुलाच्या हट्टापायी जुगाड करून स्वबळावर मिनी जिप्सी तयार केली होती. तयार केलेल्या जिप्सीमुळे दत्तात्रय लोहार यांचं देशभरात कौतुकही केलं गेलं. त्याची दखल आनंद महिंद्रा यांनी घेतली. तसेच महिंद्रा यांनी दत्तात्रय लोहार यांना चक्क बोलेरो देतो असं ट्विट केलं होतं. त्यानंतर महिंद्रा कंपनीने दत्तात्रय लोहार यांना नवी कोरी बोलेरो दिली. तसेच दत्तात्रय लोहार यांनी तयार केलेली मिनी जिप्सी महिंद्रा कंपनीने घेतली. गेल्या वर्षाच्या अखेरीस आनंद महिंद्रांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये हात आणि पाय नसलेली दिव्यांग व्यक्ती मॉडिफाईड रिक्षा चालवताना दिसत होती. या व्हिडिओमुळे आनंद महिंद्रा प्रभावित झाले होते. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की हा व्हिडिओ पाहून आपण अवाक झालोय. हे गृहस्थ शारीरिक आव्हानांना तोंड देत आहेत, परंतु निसर्गाने त्यांना जे काही दिले त्याबद्दल ते आनंदी आणि कृतज्ञ आहेत. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी या व्यक्तीला नोकरीची ऑफर दिली. तसेच व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी लोकांना मदतीची विनंती केली होती. याशिवाय आनंद महिंद्रा हे क्रीडापटूंचं कौतुक करण्यातही नेहमी अग्रेसर दिसून येतात. भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला होता. त्यावेळी महिंद्रा यांनी कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या युवा क्रिकेटपटूंना थार SUV कार भेट देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी भारतीय संघातील 6 खेळाडूंना 6 थार SUV कार भेट दिल्या होत्या. या खेळाडूंमध्ये शुभमन गिल, मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश होता. एकंदरीतच आनंद महिंद्रा हे केवळ सोशल मीडियावर सक्रियच नसतात, तर समाज माध्यमातील टॅलेंटेड लोकांची आणि निस्वार्थपणे लोकांना मदत करणाऱ्यांची ते कदरही करतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.